नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत मल्टीमीटरचे जे लीड जे प्रोब असतात ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत, याची आपण अनबॉक्सिंग करणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत, अशा प्रकारचा बॉक्स आहे। JSB गोल्ड कंपनीचे आहेत डिजिटल टेस्ट प्रोब। हे जे मल्टीमीटरचे प्रोब आहेत हे आपल्या साध्या मल्टीमीटर आणि जो क्लॅम्प मीटर आहे त्या क्लॅम्प मीटर हे 2-in-1 आहेत। दोन्ही प्रकारच्या मल्टीमीटरला आपण याचा वापर करू शकतो। तर हे अशा प्रकारचे मल्टीमीटरचे प्रोब आहेत, सामोरच्या भागाला इथून पेक केलेले आहेत। हे जे पिन आहेत हे पण इथून अशा प्रकारे पेक केलेले आहेत। वायरची क्वालिटी एकदम छान आहे, लांबी पण आपल्याला मेजर करायला काही अडचण येणार नाही अशा प्रकारची लांबी आहे। सिलिकॉन इन्सुलेटेड आहेत। इथे 10 एम्पियर लिहिलेलं आहे, म्हणजे आपण मॅक्सिमम 10 एम्पियरच्या करंट वगैरे मोजण्यासाठी किंवा तेवढा लोड आपण या मल्टीमीटरच्या प्रोबद्वारे मेजर करू शकतो। तर अशा प्रकारची याची क्वालिटी आहे। माझ्याकडे हा साधा डिजिटल मल्टीमीटर आहे, याचे जे प्रोब आहेत या प्रोब सोबत आपण याची कंपॅरिझन करून बघूया। तर हे जे साधेवाले जे प्रोब आहेत यांची लांबी कमी आहे, वायरची जाडी पण कमी आहे आणि क्वालिटी पण तेवढी चांगली नाही आहे जे हे आपण अनबॉक्सिंग केलेले आहेत यांच्या तुलनेमध्ये। तर यांची क्वालिटी ह्या साध्यावाल्या मल्टीमीटरच्या प्रोबपेक्षा खूप चांगली आहे आणि हे साधेवाले जे प्रोब होते हे वारंवार तुटत होते, त्यामुळे मी ही चांगलेवाले प्रोब मागवले ॲमेझॉनवरून। तुम्ही पण हे मागवू शकता। या प्रोबची या लीडची किंमत आहे जवळपास 100 ते 110 रुपयामध्ये आपल्याला हे पडतात। ॲमेझॉनची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो, तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही ते घेऊ शकता। तर हे जे प्रोब आहेत या प्रोबचा वापर आपण साध्या मल्टीमीटरमध्ये, म्हणजे जो डिजिटल मल्टीमीटर आहे तो साधा आणि जो क्लॅम्प मीटर असतो ह्या दोन्हीसाठी आपण याचा वापर करू शकतो। मी थोडक्यात वापरून दाखवतो। आपण कंटिन्युटी टेस्ट करून पाहूया। आवाज कदाचित ऐकू आलेला असेल। क्लॅम्प मीटर पण टेस्ट करून पाहूया। क्लॅम्प मीटरला मी कंटिन्युटी मोडवरती सेट करतो, कंटिन्युटीचा आवाज ऐकू आला असेल। मी हे खास क्लॅम्प मीटरसाठी मागवले पण आपण 2-in-1 साठी पण याचा वापर करू शकतो। याचे हे जे टोक आहेत, एकदम टोकदार आहेत, त्यामुळे आपण बारीक पेक्षा बारीक कंपोनेंट चेक करताना
आपल्याला हे चांगली मदत होईल। आणि याचा जो ग्रीप आहे एकदम कम्फर्टेबल आहे नॉर्मल मल्टीमीटरच्या प्रोबच्या तुलनेमध्ये। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्लॅम्प मीटर कशा प्रकारे वापरायचा याचे पण व्हिडिओ बनवणार आहो। तर ही होती आजची अनबॉक्सिंगची व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग केले हे मल्टीमीटरचे जे प्रोब आहेत यांची अनबॉक्सिंग केली। मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही विचारायचं असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करून मराठी चॅनलला सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।